नमस्कार, मी विशाखा तुमचे वीथ्रीआर लाईव्ह चॅनलमध्ये स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना. सकाळी 6:30 उठले आणि लगेच डिटॉक्स वॉटर प्यायले. लगेचच मी भिंती वगैरे अशा झाडून घेतल्या. जाळ्यात अशा शक्यतो नसतातच, कारण मी 3-4 दिवसांनी झाडू नाही तर फडक्याने असं पुसूनच घेत असते सगळं. भिंती क्लीन करताना मी शक्यतो ओल्या फडक्याने भिंत पुसूनसुद्धा घेत असते, त्याच्यामुळे एवढी काही जाळी वगैरे येत नाही. पण थोडासा हात फिरवला की मग जास्त कामं नंतर एकदम पडत नाहीत. लगेचच संपूर्ण घरामध्ये झाडू मारून घेतला. सोफा वगैरे, सोफ्यावरची घाण वगैरे असेल ती झटकून घेतली. नंतर बाहेरचा पॅसेजसुद्धा मी रोजच्या सवयीप्रमाणे झाडून घेतला. खालचा अर्धा जिना मी रोज झाडत असते, तसाच मी आजही झाडला. मी खालपर्यंत खालचा पॅसेज असतो ना, तिथपर्यंत झाडून मारते. त्याच्या पुढे जिन्यामध्ये 2 ते 3 दिवसांनी मी पूर्ण जिना झाडून काढत असते. आज तो झाडून घेतला. नंतर ग्राउंड फ्लोअरचा पॅसेज झाडून घेतल्यावर इतकं बरं वाटतं मला, क्लीन वाटतं. कारण कसं असतं ना, बाहेरचीच धूळ आपल्या घरामध्ये येत असते आणि त्याचा वावर आपल्या घरामध्ये होत असतो. त्याच्यामुळे मी 2-3 दिवसांनी अशी साफसफाई करतच असते. बाहेरचा कचरा काढून झाल्यानंतर मी घरात आले, थोडी फ्रेश झाले आणि त्यानंतर मी किचनमधली क्लिनिंग केली. थोडं पुसून घेतलं की मी नेहमीच म्हणते की सुरुवातीला पुसून घ्यावं, कारण रात्री कसं झुरळ वगैरे पण घरात असतात. माझ्याकडे नाही आहेत, पण कसं रात्रीच्या वेळी ओटा तसंच सकाळी वापरण्यापेक्षा आपण थोडंसं फडका वगैरे फिरून घेतलेलं बरं पडतं. म्हणून मी नेहमीच अशा पद्धतीने साफ करत असते आणि मला छान वाटतं. मग नंतर ना बरं वाटतं काम करायला. नंतर मी ज्वारी आणि तांदळाचं पीठ एका परातीत काढलं आणि एकीकडं पाण्याला छान उकळी येऊन दिली. पाण्याला उकळी आल्यानंतर मी परातीतलं पीठ कालत्याने कालवून घेतलं. त्यानंतर मी आतमध्ये रात्री घेतलेला स्टँड बाहेर घेतला, कारण विरा बाहेर आली ना तर सगळे कपडे वाकरत बसते. लगेच मी 7:15 योगा आणि एक्झरसाईज करायला घेतली. योगा एक्झरसाईज ह्यासाठी करायची की आपलं शरीर आरोग्य राहण्यासाठी, भले आपलं वजन थोडाफार कमी होत असलं तरी चालेल, पण आपल्यात योगा आणि एक्झरसाईज केल्याने एक वेगळीच ऊर्जा तयार होत असते आणि दिवसभर काम करण्याची आपल्याला शक्ती भेटते. त्याच्यामुळे मी तर ह्याचा रोजच अनुभव घेते, कारण मला दिवसभर इतकी कामं असतात की त्यात जास्त थकायला होतं. त्याच्यामुळे मी हे 10 ते 15 मिनटं मी कंपल्सरी करतेच करते. कधीतरी क्वचित एखाद दुसरा दिवस योगा एक्झरसाईज माझ्याकडून होत नाही. जेव्हा जास्तीची कामं असतात तेव्हा फक्त मी योगा करते, नाही तर कधीतरी एक्झरसाईज करते. बाकीचं मग दुसऱ्या दिवशी मग योगा एक्झरसाईज करते, असं करून घेते. योगा झाल्यानंतर मी लगेच आंघोळ करून घेते. आणि कसं असतं ना, आंघोळ केली ना तर एक किचनमध्ये आल्यावर पण आपल्याला बरं वाटतं आणि एक चांगली एनर्जी असते आपल्यामध्ये काम करण्याची. मग अशी तुम्ही बघितलं असेल, मी माझं काम जेव्हा मी आंघोळ केलं नव्हतं तेव्हा थोड्या प्रमाणात स्लो होत होतं, पण आता टिफिन बनवायच्या गडबडीत मी इतकं फास्ट सगळं पटावट पटावट करून घेते आहे. आणि त्यात मी लगेच वियांसाठी एक चपातीचं पीठ कालवून घेतलं, त्याला फ्रँकी हवी होती. त्या पप्पांसाठी डिटॉक्स वॉटर आता बनवून घेतलं आहे मी, कारण मी त्यांनासुद्धा डिटॉक्स वॉटर देते. ते काही खाऊन जात नाहीत, पहिले डिटॉक्स वॉटर पितात आणि वियांला सोडायला ते जात असतात. आणि त्याचबरोबर वियांला पण मी काही नाही काही खायला सकाळी लगेच बनवत असते, जेणेकरून तो पण पटकन जाईल. हो ग, घेते थांबा बाबा, दादा तो भाकरी होऊ दे, मी घेते तुला. तू का उठली एवढ्यात? मला यायला टाइम येत. 8:30 झाले आता. हो बाई, फक्त आता भाकरी हवी आणि तुला 2-2 डबे लागतात बाळा. माझी पण घाई होते. काय तू
काल मला बोललास ना फ्रँकी पाहिजे, मग झाली कोण फक्त चपाती पाहिजे 2 मिनिट। हे बघा मॅडम उठल्यात ना विरा, उठलीस ना मम्मा काम करत होती आणि विरा उठली तर फक्त मी पटापट कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर कापून घेणार आहे, कारण विहानला पण दुपारी भुर्जी हवे, म्हणजे आम्ही सकाळी नाश्त्याला भुर्जी करणार आहोत, पण त्या तो काल बोललेला ना की मला भुर्जी हवे, म्हणून म्हटलं मग दुपारच्याला भुर्जी, कारण सकाळी काय नाही ना काही नाश्त्याला करावंच लागतं। पोळा भाकरी आणि फ्रँकी, फ्रँकी एक्सप्रेशन आय लव्ह यू, टेक केअर विरा, बाय कर दादाला। यासाठी वेज पोळा बेसन पिठाचा पोळा आता करून घेते टिफिनला, कारण 9:30 झालेत, 9 वाजेपर्यंत पटकन पूजा करून घेईन आणि मग विराच्या मागे लागायचं, तेव्हा ती 10 वाजता स्कूलला जाईल। हो ना विरा, स्कूलला असेल ना तू, इकडं सांगेन मी स्कूलला जाणार। अरे यार तुझे केस ना, तुला आता रबर नाही बांधत, मी एकदा क्लिप लावत जाईल, फक्त केस ना रबर क्लिप काढत नको जाऊ, सगळे असे असे येतात इकडून येतात तिकडून येतात। रांगोळी काढायच्या आधी इथला पॅसेज आणि दरवाजा मी रोजच पुसून घेते, देवपूजा करायच्या आधी मी दारात रोज रांगोळी काढून घेते, दीप प्रज्वलित करून पूजेला सुरुवात करते। अशा प्रकारे माझी आता बुधवारची देवपूजा झालेली आहे, खूप छान आणि प्रसन्न वाटतं नेहमीच। मी एकीकडे आला वेलचीचा चहा, बेसन पिठाचा पोळा विराला टिफिनसाठी, आणि कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर कापून घेतले भुर्जी करायला, थोड्यांनी अंडी आणली की मी पटकन भुर्जी करून येणार। नंतर मी एकीकडे भाकरी आणि दुसऱ्या गॅसवर भुर्जी करून घेतली, मावशी आल्यात, मावशी एक बाजूला भांडी घासत आहेत रात्रीची आणि नाश्त्याची पण, जशी होतील तशी त्या घासत असतात। त्यानंतर मी ह्यांना भुर्जी वाढली, विराला थोडीशी भाकरी आणि भुर्जी भरवली। आता मावशी आणि मी मस्तपैकी नाश्ता करतोय, भुर्जी आणि भाकरी या सर्वांनी नाश्ता करायला। विराला स्कूलला पाठवताना माझी अशीच धावपळ धावपळ होत असते, त्यात त्या मॅडम पटकन आवडून नाही देत, हातानेच लावतो स्प्रेड होते। हाताला कशाला पावडर, तू जास्त त्या स्पंज मध्ये बुडवलीस, झाला समाधान। हाताला कोण लावतं का पावडर, चेहऱ्यालाच लावतो जरास, काय स्प्रेड होते ते स्पंज ना, हे करते खेळते स्पंज असं नको भरूस ना, कोणी कळलं मला खालती नको भरूस, हो गाडीत जाऊ, गाडीत कुठल्या गाडीत, कुठली गाडी पाहिजे पिप पिप, हो अजून काय हवंय तुला, तुला अजून कोण हवंय तुला सोडायला, बाबा का मम्मा, जम्पिंग जग करायचंय अजून, काहीच नको ओके, हो चल चल लवकर लवकर स्कूल मध्ये जम्पिंग जॅक आणलाय टीचरने, चल बाय बाय विरा, जम्पिंग जॅक करायचं आहे तुला म्हणून राग आलाय, हा चल स्कूल मध्ये जाऊन कर जम्पिंग जॅक, चलो 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 भाई, गेलीस एवढ्या बापरे एकटी उतरली एवढी, घाई कशाला होते हो तुला, हा ऐ थांब 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 थांब, मम्मा येते थांब सोडायला, जा मग एकटी जा चल, अजिबात ऐकत नाही, पडा बिडाची कशाचीच भीती वाटत नाही ना तुला, पळते मग कशी पळते, पडशील पुढे दगड आहेत, थांब स्टॉप गाड्या विरा,
वीरा मम्माला बाय नाही करणार. ओय बाय बोल बाय. मूड नाही तिचा. वीरा बाय. इतका राग मॅडमला की बाहेर नाही गेलं बघत पण नव्हती. दोन तासानंतर साधारण 12 धावतच आली वीराला स्कूल मधून आणायला गेले. चलो बाय कर टीचरला. टीचरला बाय करून यायचं लोक. बाय तर बोल टीचरला. आंटीना बाय कर जा. वीराला घ्यायला आली स्कूलला. वीराचे केस बघ कशी उभी राहते. नाटक करते एक एक. ओ ओ ओ अजून अजून अजून. ओय ससोल्या. ससोबा बॉटल दे माझ्याकडे. लाव लाव छान दिसतोय. केस कशी झालेत चंपा. केस दम तुझी केस केली केली अशी सरळ केली के. हां तुला का जिना चढायला आवडत मजा वाटते. वीरा स्कूलमधून आली आणि स्कूलमधून आल्या आल्या आम्ही चिप्स खायला घेतलेत ना. वीरा काय खातेस तू काय खातेस. अशी बस दुपारच्या जेवणात मी भाकरी भात वीरा विहानसाठी अंडी आणि रस्सा त्यासोबतच फ्राय मच्छी बांगडा आणि सुरमय आणि सॅलेड असं आहे जेवण. तेवढीच आहे इथं लोकून ठेवली. कल तुने बोला रे आज मैंने किया रे. गरम गरम चाहिए. अरे या करू गरम ले लाडा देतोस ना. आता खाऊ टमाटर. खाऊ ए गप. खाऊ ए गप. मम्माला बोलते ए गप. सॉली तुझी सॉली सॉली तुझ्या जवळ ठेव सॉली. कशी झाली कशी झाले बुर्जी लवर. ओ बुर्जी लवर जेवताना टीव्ही नसतो बघायचा समजला काय. आणि वक्रतो घेतलेला मी टीव्ही बघेल. आज वीरा स्वतःहून शुभंकर होती बोलणारे. मम्मा अजिबात हेल्प करणार नाही आहे. वीरा अजिबात मम्मा हेल्प करणार नाही आहे. वीरा स्वतःहून बोलणार आहे. मम्मा फक्त बघणार आहे वीरा कशी बोलते. ओके वीरा स्टार्ट. करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. बाप्पा आहे पहिले बोल. विटू माऊली. ओके विटू माऊली हात जोड. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी. हात जोड. बाप्पा बघतोय बाप्पा बघतोय. शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते. हात जोड हात जोड. वीरा बोल ना. दिव्या दिव्या दीपोत्कर कानी कुंडल दिव्याला पाहून नमस्कार. घरातील सर्व माणसांना उदंड आयुष्य लाभो. दिवा आजळो देवापाशी उजेड पडो. कोणापाशी तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. हात जोड. मोरिया मोरिया तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे
कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ हात जोड हात जोडून बोलायचं तू घाल पोटी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की अवतार बघा अवतार. मी किचनमध्ये होती तर हिने पावडर शोधून काढली तेल का घेतलं विहान लावून गेला तर आणि अवतार करून घेतला स्वतःचा. काय वीरा आता मी एकीकडे मच्छी फ्राय करून घेतली आणि आता भाकरी करते. मग रात्रीचं जेवण झालं फक्त भात घालायचं थोडासाच घालायचं दुपारचा थोडा भात आहे शिल्लक आहे थोडासाच भात घालायचं त्याच्यामुळे थोडा भात घालीन की माझं मग जेवण झालेलं आहे. मग सगळं क्लिनिंग करून घेईन ते तुम्हाला नेहमी दाखवतेच मी थोडं थोडं क्लिनिंग करून घेईन मग माझी कामं सगळी आवरते. लहान मुलांचं घर असलं ना जामच काहीच्या काहीच पसारवतो म्हणजे माझं तर कंटिन्यू चालूच असतो काय नाही. आत्ता पण विराने पूर्ण तोंडाला पावडर डोक्यावर तेल ओतून ठेवलेला वर मला दाखवते पावडर संपली मम्मा इतकी विचित्र आहे ना खूप विचित्र आहे. म्हणजे माझं मला माहिती मी दिवसभर कसं सगळं सांभाळून करते ते. तरी मी पूर्ण हॉल थोडासा क्लीन करून घेतला पण आता रात्री शेवटी मला फडका मारावाच लागेल बादलीत घेऊन पाणी वगैरे. माझ्या माहेरचे आहेत ना किंवा माझ्या घरचे साफसफाई बघून ना मला बोलतात की तुला क्रेजच आहे वेडे पण आहे या साफसफाईचं. कसं माहिती माझी सवय झाली ना सगळं जागच्या जागी ठेवायची सगळं नीटनेटकं ठेवायची तर ते जमतच नाही. एक दिवस जरी असं केला नाही तरी आज विचार केला काय करणार नाही पटकन आपलं सगळं आवरून घेईन पण परत विचारायला नको. उद्या चतुर्थी आहे माझ्या बाप्पाचा वार आहे उद्या चतुर्थी मग तेव्हा तर साफसफाई झालीच पाहिजे. आणि हे विरा आणि विहान आहेत ना थोडेसे जरी खेळत असले ना तरी घरभर पसारा करून ठेवतात आणि तो पसारा मग परत आपल्यालाच आवरायला लागतो सगळं आपल्यावरच येऊन पडतो. त्याच्यामुळे मी विचार करते की सकाळी घाई होण्यापेक्षा आणि त्यात विहानला ना सकाळी टिफिनला मी हेच देणार आहे आपली साबुदाण्याची खिचडी देणार आहे त्याला साबुदाण्याची खिचडी खूपच आवडते. तुम्ही बाप्पाच्या दर्शनाला येत असाल चतुर्थीला काय काय जण येत असतील भरपूर जण विचारही करत असतील तर नक्की तुम्ही चतुर्थीला येऊन बाप्पाचं दर्शन घ्या. बाप्पाचं दर्शन त्यावेळेस जे असतं ना एकतर उत्सवाच्या वेळेस बाप्पाचं दर्शन खूप छान असतं आणि मुख्य म्हणजे एवढं प्रसन्न वाटतं ना बाप्पाकडे बघून की असं वाटतं तिथनं निघूच नाही इतकं प्रसन्न वाटतं आणि एक वेगळी एनर्जी तर मला नेहमी भेटत असते जेव्हा मी बाप्पाकडे बघते असं वाटतं की बाप्पा माझ्यासोबत बोलतोय मी त्याच्यासोबत गप्पा मारते. काय करणं असं हे खरं नाही वाटत पण म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशी बघते ना बाप्पाकडे तेव्हा असं वाटतं की बाप्पा माझ्याशी खरंच बोलतोय मला धीर देतोय मला एक एनर्जी देतोय. तो बोलतोय की नाही तू जा पुढे एवढंच तो मला बोलत असतो. नक्की तुम्ही या बाप्पाच्या दर्शनाला अष्टविनायक दर्शन तुम्ही नक्की करा. ज्याने कोणी केला नसेल त्याने अष्टविनायक दर्शन जरूर करा. आयुष्यात एकदा तरी ना सगळी मंदिरं सगळे देवस्थान फिरले पाहिजेत. माझी तर खूप इच्छा असते की अशा अशा ठिकाणी जाऊन फिरायची पण कधी कधी ना पॉसिबल होत नाही. महालक्ष्मीला तर कधीपासून जायचं खूप वर्ष झाली म्हणजे विरा झाली नव्हती त्याच्या आधी आम्ही गेलेलो महालक्ष्मीला आता 2.5 वर्षात त्यात लॉकडाऊनच्या काळात तर कुठंच जाणं झालं नाही. भाकरी टाकली ना खाल्ला गॅसच गेला वाटला द्यायची माझी एका टाईमला एवढी गडबड होते ना माझी प्रचंड गडबड होते. नेहमी घरात एकटीच असते आता त्या निमित्ताने तुमच्यासोबत तरी मला आता गप्पा मारता येणार आहेत ह्याचा मला जास्त आनंद आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी एकदम शांतपणे बोलते असं नाही आहे असा माझा स्वभाव नाही आहे मी खूप नॉटी आहे पण
कसं आहे माहिती, मी फर्स्ट टाइम असं ट्राय केलं की कॅमेरा समोर येऊन मी पहिल्यांदा बोलते, आणि प्रकृत स्पर्धेत बाकीचे हे नाटक कविता त्या तर मी करतच असते, पण असं कोणतरी आपल्याला बघते हे खूप वेगळंच आहे माझ्यासाठी, आणि तो अनुभव मी आता मला खूप असं वाटतं की तुम्ही माझी फॅमिली आहात. आता थोडे थोडे जसे जसे सबस्क्रायबर वाढत चाललेत, जसे जसे लोक माझे लोक बघतायत, तसं तसं मला वाटत चाललंय की माझी फॅमिली होत चालली, माझी फॅमिली कम्प्लीट झाले. आणि माझ्याकडनं नेहमीच तुम्हाला छान छान लोक बघायला भेटतील, यात काही प्रश्नच नाही. पण जर तुम्हाला जर काही क्वेरीज असतील, काय वाटत असेल की मी हे करू नये ते करू नये, तर मला प्लीज कमेंट करून सांगा, मी माझ्यात चेंजेस करेन. मी नेहमीच माझ्यात चेंजेस करत असते, देवाच्या बाबतीत, सगळ्याच्या बाबतीत. एखाद्या भक्ती माझी जर तुम्हाला आवडत नसेल देवावरची, किंवा घरातलं काय माझं चुकत असेल, तर मला नक्की सांगा, मी स्वतःमध्ये चेंजेस करेन. आणि तुम्हाला माझ्या काही गोष्टी आवडत असतील तर तेही मला नक्की कमेंट थ्रू सांगा. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, ग्रो व्हायला पाहिजे चॅनल, त्यासाठी मी म्हणते, कारण आपली फॅमिली वाढली पाहिजे. आत्ताच स्टार्ट केलं आहे त्याच्यामुळे काही लगेच रिस्पॉन्स कुठल्या गोष्टीला भेटत नसतो, आणि हे माझी आवड आहे म्हणून चालू केलेलं आहे, बाकी ह्याच्यात कुठलाही हेतू नाही आहे. मी नेहमी घरात एकटी असते, त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणाशी तरी कनेक्टेड राहावं. आणि तुम्ही माझं सगळे आता कुटुंब होत चाललेत, तर नक्की मला असंच सपोर्ट करा, अशीच माझ्यासोबत कायम राहा. मलाशी गॅस बंद आला तर मी ती भाकरी चिकटली माझी. ठीक आहे, म्हणतो आजचा व्लॉग, मंगळाचा व्लॉग जरा उशीरच गेलाय काल असं वाटतंय मला, कारण मला थोडासा टाइम मॅनेजमेंट होत नाही आहे अजून, कारण हे सगळं घरातलं एवढी कामं असतात की त्यातनं प्रॉपर टायमामध्ये व्लॉग पडायला पाहिजे. ते समजतंय मला पण की माझं टायमिंग इकडं तिकडं होते, हळूहळू त्यात मी चेंजेस करेन, पण ते लगेच पॉसिबल होत नाही आहे मला, कारण डेली व्लॉग मी आता चालू केलेले आहेत. जसं जसं मला शक्य होईल तसं तसं मी डेली व्लॉग टायमावर प्रॉपर टाकत जाईन, म्हणजे एक दुपारी बाराच्या आत किंवा 2:00 आत असे व्लॉग माझे येत जातील. हे स्टार्टिंग आहे, आणि कसं आहे एडिटिंगला सगळ्या गोष्टींना वेळ जातो, तो वेळ प्रॉपर मला भेटत नाही. मी सगळं घरातले कामं आवरतात तेव्हा रात्री दुपारी असे एडिटिंग करत असते, आणि सगळं आहे ते मोबाईल थ्रू आहे, माझ्याकडे PC नाही. मी आत्तापर्यंत जेवढे काही व्लॉग बनवले असतील, व्हिडिओ असतील माझ्या, त्या मी डायरेक्ट मोबाईल थ्रू करते. माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं इक्विपमेंट नाही आहे, कुठलंही नाही आहे. जे आहे ते असंच समोर, आता मी तुमच्याशी समोर बोलते तर ते पण इक्विपमेंट नाही आहे माझ्याकडे. मी डबे घेतले, डब्याच्या पुढे असा मोबाईल ठेवला आणि त्यातनं तुमच्याशी बोलते. होईल हळूहळू सगळ्या गोष्टी मी घेणार आहे, पण लगेच घ्यावा असं मला कुठलीही गरज वाटत नाही, कारण सुरुवातीला स्ट्रगल केल्याशिवाय कुठल्या गोष्टी पॉसिबल नसतात. ट्रायपॉड घ्यायचंय मला, पण विचार करते की आधी कसा रिस्पॉन्स येतोय ते बघते. खर्च नुसता वारे माफ करायचा, कारण मी कसं आहे मी एकदा अनुभव घेऊन बघितले बिझनेसच्या बाबतीत, त्याच्यामुळे ना अशी भीती वाटते, मला तशी भीती वाटते की आपण स्टार्ट केलं आणि ते कुठं मध्ये एंड होऊ नये. बरोबर ना, स्टार्ट केलं ते स्टार्टच व्यवस्थित एका चांगल्या ग्रोनीच व्हायला हवं ते, त्यामुळे मी थोडंसं शांत राहिले. आधी आपलं चॅनल कसं चालतंय ते बघते, आणि मग नंतर एक सगळ्या वस्तू विचार चालू आहे माझा. कोणालाही त्रास न देता आपल्या स्वतःच्या ह्याने आपण जेव्हा घेतो त्याचा आनंद काही वेगळाच असतो.
हे घ्यायला घेऊ शकतात, पण मला त्यांना कोणताही त्रास द्यायचा नाही, कारण त्यांना ऑलरेडी आवडत नाही मी हे व्हिडिओ वगैरे करते ते. मी त्यांना बोलते की नाही, माझी आवड आहे, बघा तुम्हाला तसंच जर काय वाटलं कधी तर मला रोकत जा, मला बोलत जा. ते नेहमीच बोलत असतात. आली भाकरी करायची, चपाती नाही ती भाकरी आहे, भाकरी. तोंड बघ, तोंड बघा, तोंड बघा. आम्हाला तोंड पुसायला पुढे टाइम नाही भेटला इतका. तोंडते थोडे वेळ, कारण ते पप्पाला दाखवायचंय मला किती त्रास देतात पोरं. बघा या पोरांचा किती त्रास आहे मला. त्यांना वाटतं की पोरांचा काही त्रास नसतो मला, पण मला त्रास आहे मुलांचा. माझी मुलं खूप अवघड आहेत. सगळ्यांना वाटायचं मस्त आहे तिची मुलं, किती भारी बोलतात, पण खूप अवघड आहे. विरा तर जास्तच अवघड आहे ना विरा. हो बोल. हो चला भाकरी करायची. आता ही प्रॉपर माझी भाकरी झालेली आहे. सकाळपासून ना व्यवस्थित भाकरी होतच, व्यवस्थित भाकर होतच नाहीये. घे ना हातात, उचल ना तू जरा. चला तर मग आता मी थोड्या वेळाने क्लिनिंगचं तुम्हाला दाखवेन ना. दादा आलाय, दादाचा फोन आलेला मगाशी. उघडा ठेव दरवाजा. काय रे, तुझे दर्शनच नाही होत आम्हाला. हे काय काय कोकला भारती चाइल्ड आर्ट इन्स्टिट्यूट. अरे वा, त्या दिवशीच का सर्टिफिकेट भेटलं? नाही, ते 2022 मधलं. तिथे स्कूल मध्ये होते ना, आपण कोण पैसे घेतले होते. अरे वा, कॉन्ग्रॅच्युलेशन. हॅप्पी हॅप्पी ना. रात्री हॉलची खिडकी मी 2-4 दिवसांनी पुसत असते, त्याप्रमाणे मी आता 3 दिवसानंतर ही खिडकी पुसते आहे आणि पुसून छान स्वच्छ करून घेतली. शेगडी टाईल्स वगैरे मी नेहमीच घासून घेत असते, हाफ टाईल्स घासते, कारण आदल्या दिवशीच मी पूर्ण सगळ्या टाईल्स घासून काढल्या होत्या, त्याच्यामुळे मी हाफ टाईल्स घासून पूर्ण क्लीन करून घेतलं ओट्यावरचा भाग, आणि नंतर टाईल्स कपड्याने पुसून काढले आणि फ्रीज आतून बाहेरून स्वच्छ क्लीन करून घेतला. त्यानंतर अशा पद्धतीने मी पूर्ण घराची साफसफाई केली आणि स्टँड आहे तो थोड्या वेळाने मी नंतर बाहेर ठेवला नेहमीप्रमाणेच. नंतर लादी पुसून घेतली, पूर्ण क्लीन केली लादी, भांडी घासून घेतली थोडी, आणि त्यानंतर केसांना पूर्ण ऑइलिंग करून रात्री मी झोपताना मॉलिश करून झोपते. बुधवारी रात्री ते केसांना पूर्ण तेल लावते मी, जेणेकरून दुसऱ्या दिवशी मला छान केस व्यवस्थित धुता येतील सकाळी. आणि अशा पद्धतीने मी केसांना छान मॉलिश करून ऑइलिंग करून घेतलं. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, आणि काळजी घ्या. आपण लवकरच भेटूया पुढचे. बाय बाय, टेक केअर, ऑल ऑफ यू. आय लव्ह यू, टेक केअर. शिराकडून गॉड ब्लेस यू बोललीस तू डोक्यात हात ठेवून. बाय 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 बाय.